कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली येथील मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं अखेर अठरा हजारांहून अधिक मतं घेऊन त्या विजयी झाल्यात भाजपचे उमेदवार सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर राहिले करुणा मुंडे यांनीही या निवडणुकीत रिंगणात उडी घेतली होती मात्र त्यांचं डिपॉझिट जप्त झालंय निवडणूक निकालानंतर करुणा मुंडे यांनी निवडणुकीत आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला तसंच ही निवडणूक रद्द करण्यात यावी यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही करुणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं ही मतमोजणी रद्द करून निवडणूकच रद्द करण्यात यायला हवी होती पण तरीही मतमोजणी सुरू आहे याचा मी विरोध करते या विरोधात मी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेणार आहे ही लोकशाही आहे कायदा सर्वांसाठी समान आहे असं करुणा शर्मा यांनी म्हटलंय है, जिन लोगों ने आचार संहिता का उल्लंघन किया है क्योंकि आचार संहिता दस तारीख तक थी और उसके बावजूद भी बारह तारीख के सारे पेपर में फ्रंट पेज पे कांग्रेस और बीजेपी ने अपने अपनी विज्ञप्ति दी है विज्ञापन दिए हुए हैं हम भी दे सकते थे पर आचार संहिता का उल्लंघन नहीं करना है लोकशाही की लाज रखनी है इस हिसाब से मैंने विज्ञप्ति नहीं दी और इन लोगों ने दी है और चालीस लाख से ऊपर खर्च किया हुआ है उसके अलावा जो है चालीस लाख से ऊपर खर्च किया हुआ है और इनके लोग पैसे देते हुए भी पकड़ा गए हैं गुना दाखिल है सब लोगों पे पेपर में मैंने पढ़ा तो इसके हिसाब से ये चुनाव जो है ये रद्द होना चाहिए ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी